मध्ये पाऊस जोरदार स्वागत करतोय आपलं. जोरात पाऊस पडतोय चिपळूण मध्ये. चिपळूण स्टेशन येईल आता 5 मिनिटात. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळा चालू आहे आणि आज आपण चाललोय ते म्हणजेच आपल्या कोकणातल्या गावी. तर मित्रांनो, आज आपण चाललोय ते म्हणजेच दिवाळ ट्रेनने. लास्ट टाइम आपण गेलो होतो ते कोकणकडनं गेलो होतो. रात्रीचा प्रवास होता तो. आज दिवसाचा प्रवास असणार आहे. सकाळचा मस्त असं वातावरण असणार आहे, ओळचिंब. तर चला मित्रांनो, आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेशनला पोचलो आहे. कर्जत लागले स्लो 5:21 ची. त्याच्यातून एक्सप्रेस चालली आहे. आपली गाडी अजून आली नाही. लोकल आहे. लोकलने आपल्याला दिव्याला जायचं आहे आणि दिव्यावरनं 6:20 ची गाडी आहे. एका तासात आपण पोचतोय दिव्याला. तर आरामात पोचतोय आणि आपली काय सीट बुकिंग आहे त्यामुळे टेन्शन नाही. म्हणजे रिझर्वेशन केलेलं आहे त्यामुळं. चला घाटकोपर स्टेशनला इथून निघायचं आपल्याला. अशी लोकल जास्त करून सकाळचीच खाली भेटते, नाहीतर पूर्ण भरलेलीच असते. सकाळचं जर पाय ठेवायला 8 नंतर पाय ठेवायला जागा नसतो. तर फायनली पोचले दिवा स्टेशन. 6 वाजले पोचायला. आपली गाडी लागली बघा इकडे. आपला D3 मध्ये इकडे सीट आहे. विंडो सीट नाही भेटले, मधीच आहे. आपली गाडी लागली, कट्टूकट टायमावर पोचले. मी चालली मडगाव. त्याच्यानंतर आपली गाडी निघेल दिवा. हे अगोदर जाते काय? इथे टाइम काय बघायला लागेल. आयला वेस्टन पोचायला. गाडी आपली टायमात सुटले दिव्यावरून 6:20. एर्नाकुलम. आता आपली गाडी निघेल जेतेला थांबले.
दीडला येऊन परत कोचीवली गाडी भेटले. ही कोणती आहे? तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक. आपली गाडी आली आहे बरोबर. किती वाजले? 12:15 खेळला गाडी आली. आता आपली गाडी निघेल. आधी ही निघेल कदाचित. त्याच्यानंतर ती पुढे गेल्यावर हां ही बघा ही सोडली. आता त्यानंतर आपली गाडी निघणार. एक वाजेल वाटतं चिपळूण जायला. पाऊस जोरदार स्वागत करतोय आपलं. जोरात पाऊस पडतोय चिपळूण मध्ये. चिपळूण स्टेशन येईल आता 5 मिनिटात. तू बघा बाहेरचा किती भारी दिसतोय. आणि ट्रेन हॉर्न मारत पुढे पुढे जाते. खूप भारी नजर आहे. बरोबर आली गाडी चिपळूणला. ते लागते या साईडला लागते. खूप जोरदार पाऊस पडतोय. थोडं पाणी येत आहे बाहेर. कुठे जाते? त्या साईडला लागते. मुंबई गोवा हायवे कोंडमळा सावडे रत्नागिरी गोवा जवळ आहे तुमच्या इथून गोवा. तर मित्रांनो फायनली पोचलेलं आहे गावी कोंडमळ्यामध्ये. उद्या दुर्गावडीत जायचं आहे. उद्या जायचं ना? येणार ना तू? तू येणार ना? पण बघू हा लावणी लावायची आहे तिकडं. ट्रॅक्टर धरशील ना? लावणी झाली. उद्या उद्या पालिक नाही बरं झाली लावणी आहे. तर मित्रांनो आता कोंडमळ्यात आहे सुरतकर. तर उद्या दुर्गावडीत जायचं आहे. खास मासे पकडायला आलेलं आहे आपण गावी. तर आजचा व्हिडिओ आपण गोवा ट्रेनचा कसा वाटला नक्की सांगा. गावचं निसर्गरम्य वातावरण. गावी पाऊस जोरात चालू आहे. आजच आला काय पाऊस? आजपासून पाऊस पडतोय जोरात. येऊन जाऊ नये. आता रिमझिम पडतोय पण भारी वाटतंय. पण मासे ह्या पावसात भेटत नाही.
थोडा पाऊस कमी पाहिजे तर मासे भेटतात. हे उलट आहे, चटणीचे मासे नाही, हे गलाला मासे भेटतात ते मासे. त्याच्यामुळे आजचा प्लॅन होता जायचा दुपारनंतर, पण गाडी उशिरा आली, आता मला 2:30 वाजलेत इथं पोहोचायला. तर 2-3 तासात पाऊस पण पडतोय, तर आजचा प्लॅन कॅन्सल झाला आहे. तर उद्या जाऊया, बघूया उद्या भेटतात काय. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. गावी आलेलो आहे 2-3 दिवसासाठी, तर बघूया काय काय कुठे कुठे फिरायला भेटतं आहे गावी. चला आता सध्या ताई कण धुकं बघ तिकडं, इथं एक्सप्रेस हायवे आहे, इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला चला मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या पावसातून. चला बाय बाय.